नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण आज पुन्हा हवामान अंदाज घेऊन आलेलो आहोत. किमान तापमान चढ उतार सुरू, हवामान खात्याने दिला इशारा. तर राज्यातील काही भागात थंडी कमी अधिक होत आहे, त्यामुळे किमान तापमानात चढ उतार सुरू आहे. मात्र मराठवाड्यात व विदर्भात थंडी असल्याने किमान तापमानात घट होत आहे. तर राज्यातील काही भागात थंडी कमी अधिक होत आहे, त्यामुळे किमान तापमानात चढउतारही होत आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये. शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दाबा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. तर बघा मित्रांनो, राज्यात काही थंडी कमी अधिक होत आहे, त्यामुळे तापमानात चढउतार होत आहे. मात्र मराठवाड्यात विदर्भात थंडी असल्याने किमान तापमानात घट होत आहे. शनिवारी तारीख 7 म्हणजेच कालच सकाळी 8 वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ येथे 80 सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. लक्षद्वीप मालदीव परिसर कर्नाटक दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे. त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात काही भागावर झाला असून त्याचे काही प्रमाणात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. तर बघा मित्रांनो, लक्षद्वीप मालदीव परिसर या कर्नाटक या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचा परिणाम म्हणून समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे. त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात काही भागावर झाला असून काही प्रमाणात ढगाळ हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. तर त्यामुळे भागातील किमान तापमानात काही अंश वाढ होऊन सरासरी एवढे झाले आहे. तर थंडीही काही प्रमाणात कमी झाली आहे. तर नगर, पुणे, नाशिक, जळगाव या भागात किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत 2 अंश सेल्सिअसने कमी होऊन किमान तापमानात 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. कोकणात जवळपास सर्वच भागात थंडी वाढत असल्याने किमान तापमानाचा पारा 19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. मराठवाडा, विदर्भात थंडीने चांगला जम बसवला आहे. या भागात बऱ्यापैकी थंडी वाढली असून त्यामुळे ऊब मिळवण्यासाठी नागरिक आता हळूहळू शेकुटे पेटू लागले आहेत. मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 4 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. विदर्भाच्या सर्वच भागात थंडीने हुडहुडी भरवली आहे. यवतमाळ, चंद्रपूर येथे किमान तापमानात सरासरीपेक्षा तुलनेने सरासरीच्या तुलनेत 6 अंश सेल्सिअसनं घट झाली असून किमान तापमानात 11.5 अंश सेल्सिअस असे तापमान नोंदवले गेले आहे. तर किमान तापमानात 11.5 अंश सेल्सिअस एवढी नोंदवली गेली. अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्ध्यात या भागातही चांगली थंडी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल ऐकून नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.